तालुक्यात महाराष्ट्राचे राज्यमंत्री व दिव्यांगांचे मसिहान आमदार बच्चूभाऊ कडू यांनी धावती भेट घेऊन ओझर गणपतीचं दर्शन घेतलंय. त्याचबरोबर जुन्नर शहरात पणसुंबा पेठ या ठिकाणी प्रहार जनशक्ती आणि श्री राधेश्याम दिव्यांग सशक्तीकरण केंद्र महाराष्ट्रात या संस्थेचे बच्चूभाऊ कडू यांच्या हस्ते उद्घाटनही करण्यात आलं. यावेळी जुन्नर तालुक्यातील प्रहार सेवक आणि दिव्यांग बांधव महिला वर्ग मोठ्या संख्येनं उपस्थित होते. यावेळेस बच्चूभाऊ कडूंचं स्वागत सत्कार दीपक चव्हाण प्रहार सेवक आणि श्री राधेश्याम दिव्यांग सशक्तीकरण केंद्राचे संस्थापक अध्यक्ष यांनी केलं व उपस्थित महिलांनी त्यांचं औक्षण केलं. या उद्घाटनप्रसंगी दिव्यांगांच्या अडचणी त्याचबरोबर विधवा परितक्त्या निराधार अनाथ लोकांच्या पेन्शन आणि विविध समस्या यावेळेस मांडण्यात आल्या. त्याचबरोबर बेरोजगार लोकांना रोजगार निर्मिती व रोजगार स्थानिक ठिकाणी मिळावा तसेच विद्यार्थ्यांची फी माफीची व शिष्यवृत्ती लवकर मिळावी या विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळेस बच्चूभाऊ कडू यांनी लवकरच तालुका स्तरावर कार्यक्रमाचं आयोजन करून अडचणी सोडवल्या जातील अशी माहिती दिली आणि कार्यक्रमात उपस्थित राहणार असल्याचंही आश्वासन दिलं. यावेळेस प्रहार सेवक आणि संस्थेचे अध्यक्ष दीपक चव्हाण, गौरवभाऊ जाधव राज्य समन्वयक, त्याचबरोबर नयनभाऊ पुजारी, उमेशभाऊ महाडिक, अमोल मानकर, नितीन पगारे, नौशादभाई शेख, नितीन सूर्यवंशी, अरुण शेरकर, दत्तात्रय हिवरेकर, राहुल मुसळे, त्याचबरोबर सुनील जंगम, शेख अहमद इनामदार, सौरभ मातेले, स्वप्नील लांडे, प्रहार युवा अध्यक्ष आणि संघर्ष फाउंडेशन महाराष्ट्राचे अध्यक्ष सुशील जाधव, त्याचबरोबर कार्यकर्ता राज फाउंडेशनचे युवा अध्यक्ष श्रीकांत जाधव व कार्यकर्ता जय चव्हाण, साहिल चव्हाण, जितेश लालबिगे, दर्शन लालबिगे, विवेक गलोत, रवींद्र चव्हाण, राज चव्हाण, सारिका घोणे, जंगम शेरकर व इतर महिला वर्ग, दिव्यांग बांधव आणि नागरिकही यावेळेस उपस्थित होते. यावेळेस संस्थेचे सल्लागार सुहास शेटे यांनी राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांचे आणि त्याचबरोबर उपस्थितांचे आभार मानले. बातमी संकलन अनिस सय्यद, कार्यकारी संपादक आज 24 तास, जुन्नर. नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा, त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स. तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा.